मित्रांनो, फायनली ज्याची सर्व इंजिनियर वाट बघतोय ती नोटिफिकेशन आली आहे, ती म्हणजेच MCGM म्हणजेच BMC. तर BMC मध्ये ज्युनियर इंजिनियरसाठी आपली नोटिफिकेशन आली आहे. तर ज्युनियरमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी टोटल 341 जागा निघाल्यात, त्यात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या टोटल 283 जागा आहेत, आय एम सॉरी 243 जागा आहेत, व मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल या दोघांच्या मिळून 98 जागा आहेत. तर अशा टोटल 341 जागा आपल्याकडे आहेत. आणि सर्वांनाच माहिती आहे TGJ का बेस्ट आहे यासाठी, तर याची विशेष ओळख करून द्यायची गरज भासत नाही, बिकॉज सगळ्यांनाच आपला MCGM सब इंजिनियरचा रिझल्ट ठाऊक आहे. तर आता सुरुवात करू इंजिनियरची पोस्ट बघूया. तर सगळ्यात पहिलं इकडे मी दोन ब्रांचेसचे नंबर दिलेले आहेत, तर ते ज्यांना ऑफलाईन प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. तर आपण पहिला सर्वात प्रथम नोटिफिकेशन बघूया. तर नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिली पोस्ट आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंगची. टोटल पदं किती आहेत तर 243 पदं आहेत. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ही जी कनिष्ठ अभियंता म्हणजे नथिंग बट ज्युनियर इंजिनियर. आता कनिष्ठ अभियंतामध्ये टोटल पदं आहे 243, पण ही पदं कशी आहेत बघा, अ जा हे काय आहेत, हे तर नथिंग बट रिझर्वेशन आहे. रिझर्वेशनमध्ये तुम्हाला आता अ जा म्हणजे काय, तर ते अनुसूचित जाती SC, जशी नथिंग बट SC. नंतर अ ज ST ह्या टोटल त्यांच्या त्या टोटल अशा जागा दिल्या. विजा म्हणजे काय असतं, ते विमुक्त जाती म्हणजे VJ, त्याचे 6 पद आहेत. भ ज म्हणजे NTB, NTC, NTD असे टोटल तुम्हाला दिले आहेत. OBC तसे टोटल किती आहेत, ओपनला किती आहेत, खुला म्हणजे ओपन, त्याला टोटल 63 सीट्स आहेत. अशा टोटल किती सीट्स आहेत, 243. तर आता याच्यानंतर महिलांना 30% आरक्षण दिलेलं आहे. तर म्हणजे महिलांना किती राखीव सीट्स आहेत टोटल, तर टोटल 75 राखीव सीट्स आहेत. त्यानंतर खेळाडूंना म्हणजे स्पोर्ट्स पर्सन त्यांना 10 सीट्स राखीव आहेत. नंतर 5%, नथिंग बट 5%. अनाथ मुलांना 1%, एक पोस्ट राखीव आहे, ती पण खुला वर्गामध्ये आहे एक पोस्ट, म्हणजे ओपन कास्टमध्ये ती एकच पोस्ट आहे. त्यानंतर दिव्यांग, ठीक आहे, दिव्यांगांचा टोटल त्यांनी 10 पोस्ट बाजूलाच काढून ठेवल्या आहेत, एकूण 10 केल्या. त्यामध्ये काही रिझर्वेशन वगैरे काही दिलेलं नाही, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड राखीव करून ठेवल्या आहेत. ओके, तर तुम्हाला एक समजलं की पदांच्या बाबतीत तुम्हाला एक एक्झॅक्ट आयडिया मिळाली असेल. त्यानंतर आता आपण बघूया पुढची एलिजिबिलिटी काय. तर सगळ्यात पहिलं एलिजिबिलिटी किती आहे, तर याचा एज लिमिट किती आहे, तर ते 38 वर्षापर्यंत एज लिमिट असली पाहिजे, म्हणजे नथिंग बट 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत त्याची एज लिमिट असेल. OPC साठी 43, OBC, SC, ST यांच्यासाठी 43, ओपनसाठी 38 पर्यंत. क्लिअर आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन एलिजिबिलिटी काय, तर एज्युकेशनमध्ये तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे. तो कशामध्ये असणं आवश्यक आहे, तर स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, नाहीतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, नाहीतर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, या तिघांपैकी कोणत्या तरी एका याच्यात तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. डिप्लोमा AICTE थ्रू असणं आवश्यक आहे, कोणताही असणं आवश्यक आहे, नाहीतर DTE, AICTE नाहीतर DTE या थ्रू तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये एक 100 मार्क्सची तुम्हाला दहावीला आपण 100 मार्क्सचा मराठीचा पेपर दिलेला होता. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा पेपर दिलेला असतो. सो ज्यांनी हा दिलेला असेल ते त्यांना एलिजिबल आहेत, आणि ते पेपर पास असणं आवश्यक असतं. तर तो पेपर पास असणं आवश्यक आहे, जस्ट म्हणजे त्यांना एक कळेल की फक्त हे मराठी यांना येते आहे. सो दॅट्स वाय एक हा एक थोडासा त्यांचा एलिजिबिलिटीमध्ये हे एक त्यांचे एक क्रायटेरिया आहे. त्यानंतर तुम्हाला MSCIT, CCC असे कोणतेही कोर्स केलेले असणे आवश्यक नाही आहे. करणं आवश्यक आहे असं नाही आहे, आवश्यक नाही आहे, म्हणजे हे कोर्स नसेल केले तरी चालतील. तर त्यानंतर आपण सेकंड नंबर पोस्ट बघूया. दुसरी पोस्ट आहे आपली MNEची, म्हणजे मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल. सो मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल कारण की यांना दोघांना स्वतंत्र असं काही पोस्ट नाही आहे, एकच पोस्ट आहे मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल. तर या पोस्टमध्ये तुम्हाला तर यांत्रिकी व विद्युत, यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल व विद्युत, दॅट्स वाय MNE, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल. सो ह्या पोस्टमध्ये टोटल 98 सीट्स आहेत. टोटल किती सीट्स आहेत, 98.
त्याच्यामध्ये सेम रिझर्वेशन वगैरे पकडून तर अ जा अ ज हे सगळे पकडून टोटल 98 सीट्स आहेत. ओपनसाठी 23 सीट्स आहेत. ओके, आता सेम इकडे पण सेम क्रायटेरिया लागला आहे. महिलांना 30% आरक्षण आहे, म्हणजे टोटल तुम्हाला महिलांसाठी 29 सीट्स तर राखीव आहेच, क्लिअर आहे. त्यानंतर खेळाडूंना 5%, म्हणजे स्पोर्ट्स पर्सनला 5%, त्यांना 5 सीट्स राखीव आहेत. अनाथ मुलांना 1%, पण त्यांना सीट्स राखीव नाही आहेत. इकडे अनाथांना सीट्स राखीव नाही आहे. ओके, दिव्यांगांना 4 सीट्स राखीव आहेत इकडे. ओके, हे इकडे आपलं झालं. पोस्टच्या किती टोटल पोस्ट आहेत आणि कसे कसे राखीव आहेत ते त्याच्या आपण बघितले आरक्षणा हिशोबाने. त्यानंतर आता पुढे बघूया आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया. एलिजिबिलिटीमध्ये काय असतं, तुमचं एज लिमिट सेम असणं आवश्यक आहे, 18 ते किती 38 ओपनसाठी, आणि जर कास्टमध्ये असाल तर 18 ते 43 मध्ये. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं एज्युकेशन. आता खूप विद्यार्थी विचारतात माझं मेकॅनिकल आहे, काहींचं विचारतात माझं प्रोडक्शन आहे, तर त्याच्यात सगळ्यात पहिलं इकडे नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिलं तुमचा डिप्लोमा कशामध्ये असणं आवश्यक आहे, मेकॅनिकल नसेल तर इलेक्ट्रिकल, नसेल तर ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, नाहीतर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम, इलेक्ट्रिकल इन पॉवर सिस्टम, नंतर डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हे, नाहीतर प्रोग्राम इन इन्स्ट्रुमेंटेशन, इन्स्ट्रुमेंटेशन याच्यामध्ये, नाहीतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आता बघा, हे एवढे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. कोणते कोणते ऑप्शन आहेत परत एकदा बघूया. मेकॅनिकल, नाहीतर इलेक्ट्रिकल, नाहीतर मग ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, नाहीतर मग तुम्ही इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये केला असेल डिप्लोमा तोसुद्धा चालेल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा चालेल, इकडे तुमचा प्रोग्राम इन इन्स्ट्रुमेंटेशनसुद्धा चालेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसुद्धा चालेल. सो एवढे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. सो तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत इकडे. हा 3 वर्षाचा डिप्लोमा करणे आवश्यक आहे. सेम AICTE किंवा DTE थ्रू असणं आवश्यक आहे. डिप्लोमा तिथूनच होतो, बाकीचे होत नाही डिप्लोमा कुठून. बाकी AICTEचा सर्टिफिकेट तुमचा डिप्लोमाचा असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर 100 मार्क्सची तुमची एक्झाम, जी सेम मी बोललो होतो SSCची. SSC म्हणजे 10वीमध्ये तुमची 100 मार्क्सची एक्झाम, ती मराठीची एक्झाम पास होणे आवश्यक आहे, उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तर ते एक तुम्ही एक समजलं आहे तुम्हाला. त्यानंतर सेम याच्यामध्ये पण सेमच दिलं आहे इकडे, MSCIT CCC परीक्षा तुम्हाला द्यायची काय गरज नाही आहे. ठीक आहे, आता हे तुमचं झाला. हा झाला तुमचा, तुमचं एक एज लिमिट झाली याच्यामध्ये, आणि तुमचं दोघं एज्युकेशन लिमिट, एज्युकेशन पण तुम्हाला सगळं समजून गेलं असेल. आता तुमचं एक महत्त्वाचं काय आहे, टीपमध्ये त्यांनी एक सगळ्यात म्हणजे नोटमध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट दिली आहे, सगळा पेपर इंग्लिशमधून होणार आहे. काही लोकांनी टाकलं होतं की काय मध्ये टाकलं होतं की मराठीतून पेपर होतो, असं होतं तसं होतं, काय नाही, याच्यामध्ये इंग्लिशमधून पेपर होतो, पूर्णपणे पेपर इंग्लिशमध्ये होतो. सगळ्यांना माहिती आहे सब इंजिनियरमध्ये पण सेम असं झालं होतं, पण इंग्लिशमध्ये पेपर होतो. पहिला सांगितलं होतं तुम्हाला की पेपर इंग्लिशमधून असेल, आणि जर तुमचं उत्तर चुकतं तर याला 1/4 निगेटिव्ह सिस्टम पण आहे. सो 1/4 निगेटिव्ह सिस्टम पण आहे. आता याच्यामध्ये वेतन श्रेणी, पे स्केल काय असेल, पे म्हणजे पे बँड काय असेल, तर तो तुका दिलेला आहे. तर 38,600 ते 1,22,800 यामध्ये असणार आहे, आणि प्लस अलाउन्सेस. तर हे हा पे स्केल अजून एक्झॅक्ट किती असेल तो एक्झॅक्ट समजणार नाही, पण एक 38,600 वरतीच असणार आहे पे स्केल. हा एक 50 आसपास जाऊ शकतो, 50,000 वरती पगार जाऊ शकतो, आय थिंक सो, पण अजून फिक्स सांगता येणार नाही. त्यानंतर टक्केवारी ही सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. महत्त्वाची सूचना एक लक्षात ठेवा की टक्केवारीमध्ये ना तुम्हाला जर 10वीला 50% असेल ओपनवाल्यांना, जे ओपन कॅन्डिडेट्समध्ये भरणार आहेत त्यांना 50% 10वीला असणं आवश्यक आहे, आणि अदर दॅन ओपन म्हणजे जे कास्टमध्ये आहेत त्यांना 45% असणं आवश्यक आहे 10वीमध्ये. डिप्लोमाला 50% पडणंसुद्धा आवश्यक आहे ओपन कास्टमध्ये, आणि बाकीच्या जे कास्ट नाही कास्टमध्ये येतात त्यांना 85%. सो हे जनरली सगळ्यांना मिळून जातात, एवढे तर आहे सगळ्यांना, एवढे इंजिनियर हुशार असतातच. तर वयोमर्यादा, वयोमर्यादामध्ये एज लिमिटमध्ये हे तुम्हाला सांगितलं होतं खुल्या वर्गाला किती आहे, 18 ते 38, आणि जर ते कास्ट असेल तर 18 ते 43, आणि अपंग असेल तर 18 ते 45. तर हे काय माहिती आहे तुम्हाला.
सर्वसाधारण सूचना ही सगळ्यात इम्पॉर्टंट सूचना आहे, कारण की एकदा नीट बघा इकडे, एक्झाम पेपर कधी होईल, ऑनलाईन फॉर्म कधी भरता येईल, परीक्षेचा सिलेबस काय आहे, एम सी जी एमच्या सगळ्या वेबसाईटवर येणार आहे, क्लिअर आहे हा, आणि तो लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, पण तो सगळा एम सी जी एमच्या वेबसाईटवर, ही वेबसाईट आहे त्यांची एम सी जी एमची, हा पोर्टल आहे, तुम्ही जाऊ शकता, ह्या पोर्टलवर तुम्हाला सगळं बघता येईल, पण ही सगळी इन्फॉर्मेशन तिकडे देणार आहे, क्लिअर आहे. त्यानंतर ऑफलाईन प्रिपरेशनसाठी लवकरात लवकर इकडे संपर्क साधावा, दोन ब्रांचेस आहेत, एक डोंबिवलीला आणि एक आहे नालासोपारा. सो ज्यांना ऑफलाईनसाठी ऑफलाईन प्रिपरेशन करायचं आहे एम सी जी एमच्या ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी, तर त्यांनी ऑफलाईन प्रिपरेशनसाठी इकडे डोंबिवलीचा एक ॲड्रेस आहे आणि हा एक नालासोपाराचा एक ॲड्रेस आहे, तर दोन्ही ठिकाणी ते ज्यांना जिथं जवळ पडेल तिकडे ते प्रिपरेशनसाठी जॉईन होऊ शकतात. लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही लवकर कॉन्टॅक्ट करून तुमचं बुक करून घ्या. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग विथ अस, आणि काही लागलंच तर तुम्ही या 8766922332 या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात, आणि हा नंबर व्हॉट्सॲपचा सुद्धा आहे, तर तुम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा तुम्ही आपल्याला मेसेज करू शकतात. थँक्यू सो मच.